आपला पदर आलेला आहे. पण आता हा राऊंड सुरू करायच्या अगोदर काय आपण काय काय म्हणतो ना की मागच्याला काय झालेलं बाबा, काहीतरी झालं होतं की नाही, म्हणजे टीम मुरुंबा इथे आली होती, टीम मुरुंबा आली होती, ती जिंकली होती, पण त्यांच्यात असं काय घडलं होतं बरं ते आपल्याला पाहायला पाहिजे. सुगंधा दाखव ग. जेव्हा शेवटच्या घंटा घर मध्ये जहा नवी गेली होती आणि तिने काय आणलं होतं बरे, आता तिने अंड आणलंय, त्यामुळे पुढच्या एपिसोडमध्ये जेव्हा जाणून येईल तेव्हा ती पहिला राऊंड ही त्या पक्ष्याच्या आवाजात. तर तुझा आवडता पक्षी कुठला आहे? शहामृग. शहामृग आहे, ओके. ये बरं इकडे, ये इकडे ये, आणि शहामृगासारखी ये बरं. अरे बाप, हे सगळं काय चाललंय माहितीये ना तुम्हाला? माहित नाही? तार प्रवाहावर हा जो आपला कार्यक्रम आहे, धिंगाणेबाज कार्यक्रम आहे, आता होऊ दे धिंगाणा, याच्या फिनालेमध्ये आपले जे स्पॉन्सर आहेत मारुती सुझुकी, ते संपूर्ण सीझन मध्ये एका कलाकाराची निवड करणार आहेत जो सर्वोत्तम धिंगाणेबाज कलाकार असेल, आणि त्या कलाकाराला मारुती सुझुकी तर्फे मिळणार एक छान आलिशान कार. त्यामुळे त्यामुळे एक उमेदवारीचा अर्ज आलेला आहे, एक अर्ज आलेला आहे. पण छान हा शहामृग छान आहे, पण आम्ही तुझ्यासाठी एक पक्षी आणलेला आहे. पक्षी आणणारे तुला शहामृग हवा होता? नाही तोच आहे. मला शहामृग म्हणून चिडवतात, त्यासाठी कोंबडी आहे. वा, तर बघा शहामृग आलेला, कोंबडी कशी जाईल, कशी जाईल. बदक आणि कोंबडी एकत्र झाले. सो कोंबडी रेडी आहे, टीम शुभविवाह रेडी आहे, आकाश ते एकदम शार्पली रेडी आहे. तर सुरू करूया आजच्या भागाच्या पहिल्या फेरीला, ज्या फेरीचं नाव आहे बॉल बाला बॉल. बॉल बाला बॉल, बाला बॉल. टीम मुरुंबा आणि टीम शुभविवाह, हे मुरुंबा बाला येऊन गेलेले, त्यांनी सगळी स्ट्रॅटेजी केली असेल, नाही नाही धुंटाक असेल, मग हे ओळखे वगैरे तसं काही नाहीये. सरप्राईजेस 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 इथे असणारच आहे, काय स्पेशल आहे. हा, काय रिएक्शन आली म्हणजे? कारण हे बघ, आम्ही जरी येऊन गेलो असलो ना तरी आमची काही आमचं काही प्लॅनिंग नाहीये, पण हे लोक जे काय कारस्थान वाहतून चालू सगळ्या व्हरायटी मध्ये मगापासून मराठी गाणी गातात. काही करा, जिंकणार आम्ही. ऑल द बेस्ट श्रीकांत दादा. जिंकणार फक्त आम्हीच हे नाही, श्रीकांत दादांचं एकच वाक्य फुल सुपर हिट फेमस झाले जे त्यांना माहिती नाही. त्यांची गंमत अशी आहे, ते मागच्या आले होते तेव्हा तुम्ही ज्या साईडला तुमचं जिथे पोडियम आहे तिकडे होते ते, आणि त्यांचा ग्रीनच कलर होता, आणि पहिल्या शनिवारच्या एपिसोड मध्ये ते दोन्ही 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 राऊंड हरले होते, आणि ते वाट बघत होते आम्ही कधी जिंकू आम्ही कधी जिंकू. आणि संडे म्हणजे रविवारच्या एपिसोड पासून दोन्ही राऊंड जिंकले ते जिंकले, एपिसोड पण जिंकले, आणि त्यांनी त्यांची एक काय ती काय म्हणूया सिग्नेचर स्टेप केलेली की आम्ही फिनिक्स पक्षी ना, 1 2 3 ते राईज झाले होते असं त्यांचं एक आहे बघा. वी आर रायझिंग. हा, तर बेसिकली तुमचं झालं असेल तर असं आहे की फेरी तुमच्यासाठी नवीन आहे, ज्या फेरीचं नाव आहे बोल बाला बोल. काय नाही, सिम्पल फेरी आहे. मी तुम्हाला एका गाण्यातले एक एक शब्द सांगत जाईन, तो एक एक शब्द ओळखताना तुम्हाला जर तुम्ही गाणं ओळखलं तर पटकन यायचं, बजर दाबायचा, माईक पकडायचा आणि गाणं गायचं. पण ज्या क्षणी तुम्ही बजर दाबणार त्या क्षणी एलईडी वरचे शब्द जाणार आहेत. ओके, तर सुरू करूया आजच्या भागाच्या पहिल्या फेरीला. या फेरीमधला पहिला गाण्यातला जो कुठला तरी शब्द आहे तो मी तुम्हाला सांगतो, तो पहिला आहे अंगात. नाही पण अजून अंगात एकच आहे ना. अरे मला पुढचं तरी गाऊ दे. गाणं कुठलं बरोबर करेक्ट आहे? हा त्याच्यात बोल मग. गाणं कुठलं गाणं? अरे एक गोष्ट तर मी तुम्हाला सांगायला विसरलो की जरा शांतपणे शब्द ऐका. अति घाई
समोरच्याला पॉइंट देई असं करू नका. जे यांना कोंबडा दिला तरी कोंबडा कापला जातो. मुळात जो शब्द मी तुम्हाला सांगितला तो कुठेही असेल ना, तर तुम्ही ते अंगात आली असं कसं रे असं जे ओळखलं. बरं तुम्ही जे पळत आलात तुम्हाला कुठलं गाणं माहिती होतं? मी नाही झालो. तुम्ही काही नाही केलं मस्त. कसं आहे कारण तुम्ही बरोबर चुकीचं गाणं ओळखलं आहे. कारण तो जो शब्द आहे तो त्या गाण्यात आहे पण अजून दोन शब्द तीन शब्द पाच शब्द ऐकवणार आहे ना. तर आता तुमच्यासाठी तुम्हाला एक पॉइंट मिळालेला आहे. पहिला शब्द होता काय? अंगार. ओके, त्याच्यानंतर तो गाण्यातला कुठला जो शब्द होता तो दुसरा मी तुम्हाला सांगतो तो असा होता आलं. तुमच्या ना अंगात आलं. तिसरा शब्द होता कसं दिसतं. चौथा शब्द होता धुमशान. आणि पाचवा शब्द होता मनात. ओके, तर आता तुम्ही बजर दाबून अशी काहीतरी तुम्ही ती काटीची करून तुम्ही माईक पकडला असता तरी तुम्ही गाणं चुकीचं ओळखत. त्यामुळे एक पॉईंट तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही माईक पकडल्याच्या आनंदात आणि तुम्हाला एक पॉईंट मिळाल्याच्या आनंदात दोघेही नाच बरं या. धुमशान अंगात आले कसूस मनात झाले. हे घुमशान अंगात आले कसूस मनात झाले. मजा करूया जरा मी करू जरा उम्मा. मजा करूया जरा मी करू जरा उम्मा. हे असंच झालं काल नकोस तू बेताल समोर बघ ना जरा नाही तर नको समोर बघ ना जरा नाही तर नको. अशा पद्धतीने आज क्रिसमस मध्ये जे काय आपण वाटप सुरू आहे गिफ्ट त्यात एक पॉइंट तुमच्यामुळे तुम्हाला गिफ्ट मिळालेला आहे. दिला जर तुम्हाला काही म्हणायचं त्यांना काही घोषणा विषय द्यायची. हो हो आमच्याकडे एक सुंदर रिप्लाय आहे तुम्हाला. तुमचं राईज होत ना. हा तुमचं राईज होत. हा वेट वन टू थ्री सरप्राईज. तर आता तसा निर्णायक हे गाणं आहे कारण तुम्ही जर ओळखलं ते शुभविवाह तर मग तुम्ही लग्नात वरातीत नाचाल कारण हारावून तुम्ही जिंकाल. पण जर मुरंबा तुम्ही हे गाणं बरोबर ओळखलं तर आणखीन एक जरा अटीतटीचा सामना होईल. होय ना मॅम. चला तर आता अरे बोल मला बोल. या फेरीतलं पुढचं गाणं आहे त्यातला हा शब्द जो आहे तो आहे सखा. दुसरा शब्द आहे बंधू. तिसरा शब्द आहे गुरु. चौथा शब्द आहे तुम्ही. हा का कुठलं गाणं आहे? पाय फोर थ्री टू शेवटचा शेवटचा आहे. हा कुठलं गाणं आहे? म्हण म्हण थोडासा गुरु गुरु फिल्म मधलं गाणं आहे. गाणं गाणं का गाणं सिनेमा ओळखला तुम्ही. गाणं गाणं सिनेमा ओळखला तुम्ही. गाणं तू बडे जिगर वाला थोडा सा मैं चालू. हा करेक्ट आहे. क्या बात है. हा मोहल्ला आला रे हा गुरु. अरे काम सारी सोडू आणि हंगामा करू. थोड़ा सा हूँ चालू जेंटलमैन मैं हूँ सब का गुरु.
सरप्राईजच्या अगेन्स्ट राईज बघायचा, आम्हाला राईज बघायचं. आणि यांच्याकडे यांच्याकडे काय होते, यांचे सूर्य पण उगवतो, यांच्याकडे कोंबडी पण आहे. त्यामुळे सूर्योगलन तर कोंबडी काय करते. आत्ता खऱ्या अर्थाने ते झोपेतून जागे झालेले आहेत. आत्ता हे गाणं पण तसं निर्णायक आहे, कारण आत्ताचं गाणं जर कुठल्याही संघाने बरोबर ओळखलं तर तो संघ ही फेरी जिंकेल, आणि जर चुकीचं ओळखलं तर कुठेतरी संघ ही फेरी जिंकेल. तर पहिला शब्द आहे त्या गाड्यातला, त्या गाड्यात कुठलाही, बंगला. दुसरा शब्द आहे तुझे. पुढचा शब्द असा आहे नादान. इकडे अभय, इकडे खूप असं एक एक सेकंड, एक से गाणं फोडू नका, एक सेकंडचा मार्जिन आहे. आपले जे डिरेक्टर आहेत ऍडिजा, त्यांनी सांगितलं अर्ध्या सेकंदानी माईक पकडलेला, अर्ध्या सेकंदानी, आणि तो त्यांनी पकडलेला आहे. तर ज्यांनी माईक अर्ध्या सेकंदानी पकडलेला आहे अचूक, तो संघ आहे. सर्वात पहिल्यांदा ज्यांनी माईक पकडलाय तो संघ आहे शुभविवाह. गाणं गाणं गाणं, पाच, तू म्हण ना ताई, चार, तू म्हण ना ताई, तुझे नादान ग नादान बांधलाय बंगला, पोरी तुझे नादान ग नादान बांधलाय बंगला, पोरी पोरी तुझे नाही पण ते करेक्ट आहे, गोमू तुझ्या नादाने बांधला. गोरमल तुला मी करीन, गल्ल्यांची गोरमल तुला मी करीन, पायांचे वाले तुला मी हानी, पाल्याचे वाले तुला मी हानी, होशील का होशील का होशील गावची पाटली, गोमू तुझे नादान गो नादान गो नादान बांधलाय बंगला, गोमू तू होशील का होशील का होशील काय गो नागवी, गोमू तुझे नादान गो नादान गो नादान बांधलाय बंगला. रे बोल बाला बोल, या फेरीचे विजेते आहेत टीम शुभविवाह. त्यामुळे तुम्हाला घंटाघरमध्ये जायची संधी मिळणार आहे, आणि तुमच्यासाठी एक अतरंगी टास्क आहे, तो काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी पटकन आपण सेटअप क्लिअर करूया. पण त्याच्या आधी सेटअप क्लिअर करायच्या आधी आपल्याकडे जे हे कोंबडेवाले होते आज, कोंबडेराव तुम्हाला खूप मजा आली, मग आता आम्ही तुमचा निरोप घेतो. तिला बाय करा रे, कॉ 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 करून बाय.